नमस्कार वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये आज आपण डॉल केकच्या पॅकिंगसाठी उभ्या आकाराचा बॉक्स आणि पिकाचो केकसाठी तिरका बॉक्स कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण डॉल केकचा बॉक्स कसा बनवायचा ते बघूया तर या ठिकाणी मी दोन बॉक्स घेतलेले आहेत आणि दोन्ही बॉक्स मी अशा प्रकारे जिथे जिथे फोल्डिंग्स मार्किंग असतात तिथून फोल्ड करून घेते तर बघा या सर्व साईड्स किंवा बाजू किंवा ऑलरेडी या बॉक्सवर जे मार्किंग्स असतात ते आपण व्यवस्थित आधीच फोल्ड करून घेतले तर नंतर आपल्याला बॉक्स तयार करताना खूप इझी जातं आणि पटकन बॉक्स तयार करता येतो तर या ठिकाणी तुमचा अर्धा किलोचा केक असेल किलो 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 तर तुम्हाला दोन्ही बॉक्स अर्धा किलोचेच वापरायचे आहेत आणि एक किलोचा केक असेल तर दोन्ही बॉक्स एक किलोचेच वापरा तर बघा सगळ्यात पहिलं काम आपल्याला हेच करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी दोन्ही बॉक्स इथे तयार केलेले आहेत अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला डॉलकेकचा बॉक्स तयार करण्यासाठी हे दोन्ही बॉक्स लागणार आहेत तर सुरुवातीला मी यातला एक बॉक्स अशा प्रकारे व्यवस्थित तयार करून घेते म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण साध्या ऑर्डरच्या केकसाठी बॉक्स तयार करतो अगदी तसाच बनवायचा आहे तर हे दोन्ही बॉक्स मी या ठिकाणी अर्धा किलोचे वापरलेले आहेत आणि होलसेलने एकदम घेतल्यामुळे मला हे साधारण सात रुपयांना एक अशा रेटने मिळालेले आहेत तर केकचा बिझनेस करताना वारंवार लागणारं हे साहित्य शक्यतो एकदम जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन ठेवायचं म्हणजे होलसेल रेटने तुम्हाला ते स्वस्तात मिळून जातं तर बघा हा पहिला बॉक्स मी असा तयार केलेला आहे आता हा आपण जरा साईडला ठेवूया आणि जो दुसरा बॉक्स आहे तो आपल्याला अशा प्रकारे अर्धा तयार करायचा आहे म्हणजे याची एकच बाजू आपल्याला दुमडायची आहे तर आता या दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला पहिला जो तयार केलेला बॉक्स आहे तो अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे किंवा नुसता बसवायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये हा बॉक्स यामध्ये बसवत असताना याची पोझिशन आहे ती अशा प्रकारे ठेवा की या दोन्ही बॉक्सचे जे कवर आहेत झाकण्यासाठीचे ते एकमेकांच्या समोरच आले पाहिजेत तर बघा आता ही जी बाजू शिल्लक राहिलेली आहे ती आपण बाहेरच्या बॉक्समध्ये अशा प्रकारे बसवून व्यवस्थित फिक्स करून घेऊया तर पलीकडच्या बाजूनेसुद्धा मी सेम असंच करून घेते तर या बॉक्सला अजून जास्त व्यवस्थित पॅक करण्यासाठी आपण इथे सेलो टेपचा वापर करूया तुम्हाला जिथे जिथे गरज वाटेल तिथे तुम्ही हे सेलोटेप वापरून पॅक करून घेऊ शकता तर बघा मी सेम याच प्रकारे पलीकडच्या बाजूनेसुद्धा टेपने व्यवस्थित पॅकिंग करून घेते तर हे पॅकिंग व्यवस्थित करून झाल्यानंतर आपल्याला या दोन्ही बॉक्सचे हे जे दोन कव्हर आहेत ते अशा प्रकारे सरळ स्ट्रेट उभे करायचेत आणि त्यानंतर सेलो टेपच्या सह्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचेत तर बघा वरच्या बाजूला आपल्याला साधारण दोन ते तीन ठिकाणी सेलोटेपचा वापर करायचा आहे आणि ही बाजू नीट पॅक करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी पॅकिंग करायचे ते म्हणजे बॉक्सच्या साईडचं तर बघा दोन्ही बाजूला अशा प्रकारे हे दोन कव्हर बाहेर आलेले असतात तर ते पण आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे असतात तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा डॉलकेकचा बॉक्स तयार झालेला आहे की जो आपण दोन साध्या बॉक्सपासून तयार केलाय तर हा अर्धा किलोचा बॉक्स असल्यामुळे तुम्ही यामध्ये अर्धा किलोच मापाची पण कितीही उंच अशी डॉल आरामात कॅरी करू शकता आणि उंची बघा तुम्ही या बॉक्सची पुष्कळ मोठी असल्यामुळे कधीही प्रॉब्लेम येणार नाही तर हा तयार झाला डॉल केकसाठीचा बॉक्स आता आपण बघूया पिकाचूचा बॉक्स कसा तयार करायचा कारण याच्यासाठी खूपच रिक्वेस्ट आल्या होत्या आम्हाला तर अगदी सेम आहे पिकाचू केकसाठी सुद्धा आपल्याला दोन बॉक्स लागणार आहेत तर या ठिकाणी मी दोन बॉक्स घेतलेत आणि डॉल केकप्रमाणेच मी हे दोन्ही बॉक्स पुन्हा एकदा व्यवस्थित फोल्ड करून घेतलेत सगळीकडून तर या दोन्हीमधून सुरुवातीला आपण एक बॉक्स घेऊया आणि तो बघा मी एका एक बाजूनेच फक्त फोल्ड करतेय तर मी या साईडने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो फोल्ड करून घेतेय व्यवस्थित बघा तर व्यवस्थित बघा अशा प्रकारे आपल्याला हा बॉक्स इतकाच फोल्ड करून घ्यायचा आहे एकाच बाजूने तर बघा हा तयार झाला आता हा आपण जरा साईडला ठेवून देऊया तर आता आपण दुसरा बॉक्स कसा फोल्ड करायचा आहे ते बघूया तर हा आपला दुसरा बॉक्स तर जो पहिला बॉक्स होता तो आपण इकडून फोल्ड केला होता पण हा बॉक्स आपल्याला या बाजूने म्हणजे जिकडे कव्हर असतं त्या बाजूने फोल्ड करायचं आहे तर फक्त एवढाच फोल्ड करायचा आहे हा सुद्धा बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित तर या ठिकाणी लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजे डॉलकेकचा बॉक्स तयार करताना आपण पहिला बॉक्स पूर्ण फोल्ड केला आणि दुसरा बॉक्स अर्धा फोल्ड केला पण पिकाचूचा बॉक्स तयार करताना आपल्याला दोन्ही बॉक्स अर्धे अर्धे फोल्ड करायचे असतात तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला डॉल केकप्रमाणेच दुसऱ्या बॉक्समध्ये पहिला बॉक्स अशा प्रकारे फिक्स करायचा कि कि आहे किंवा ठेवायचा आहे की जेणेकरून दोन्ही बॉक्सचे कव्हर आहेत झाकण्यासाठीचे ते एकमेकांच्या समोर दिसले पाहिजेत तर या बॉक्समध्ये पिकाचू केक ठेवताना इथपर्यंत पॅकिंगची प्रोसेस झाली की लगेचच यामध्ये केक ठेवून द्या म्हणजे या पार्टमध्ये केक व्यवस्थित बसला की पिकाचूचे जे, जे कान आहेत ते या बाजूला तिरके दिसतील पण यानंतर ज्यावेळी तुम्ही हे कवर फोल्ड करणार आहात त्यावेळी ते सरळ वरच्या बाजूला फोल्ड करायचे नाहीत कारण आपल्या पिकाचूचे जे कान असणार आहेत ते तिरके असणार आहेत त्यामुळे हा बॉक्स तयार करताना आपल्याला अशा प्रकारे तयार करायचा आहे पिका की पिकाचूच्या कानांना अजिबात धक्का लागणार नाही त्यामुळे या ठिकाणी आपण या दोन्ही बाजू की ज्या जनरली आपण बॉक्समध्ये खोचतो तर आत्ता आपण त्या बॉक्समध्ये न खोचता अशा प्रकारे तिरक्या स्टेपलरच्या सह्याने पॅक करून घेणार आहोत तर अशाच प्रकारे मी पलीकडच्या बाजूनेसुद्धा पॅकिंग करून घेते अगदी व्यवस्थित मजबूत पॅकिंग करा दोन ते तीन स्टेपलरच्या पिना वापरा इथे मी डेमो दाखवते म्हणून कमी पिना वापरलेल्या आहेत तर आता यानंतर जे तिरक्या बाजूचं कवर आहे म्हणजेच पिकाचूच्या कानांच्या बाजूचं ते आपण दुमडून घेऊया आणि व्यवस्थित सेलो टेपने ते पॅक करून घेऊया आणि अर्थातच अशाच प्रकारे पलीकडच्या बाजूने सुद्धा मी करून घेते व्यवस्थित पॅकिंग तर बघा बॉक्सच्या आतमध्ये अतिशय मोकळी आणि सुटसुटीत अशी जागा तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे बॉक्स तयार केल्यामुळे पिकाचूच्या कानांनासुद्धा अजिबात धक्का लागणार नाही आहे तर बघा मघाशी सांगितल्याप्रमाणे आपण या बॉक्सलासुद्धा व्यवस्थित सेलोटेपने पॅक करून घेऊया जिथे जिथे तुम्हाला गरज वाटेल तिथे तुम्ही सेलोटेपचा वापर करू शकता तर आता फायनल पॅकिंग म्हणजेच हे जे दुसरं कवर आहे ते पहिल्या कवरवर अशा प्रकारे आपण ठेवून देऊया आणि सेलोटेपच्या सहाय्याने ते व्यवस्थित चिकटवून घेऊया तर या बॉक्सला सुद्धा वरच्या बाजूने व्यवस्थित दोन ते तीन ठिकाणी सेलोटेपने पॅक करून घ्या आणि जे दोन्ही साईडला बाहेर आलेले कव्हर आहेत ते सुद्धा आपण सेलोटेपने व्यवस्थित पॅक करून घेऊया तर हा आपला पिकाचू केकसाठी लागणारा तिरका बॉक्स तयार आहे तर बघू शकता तुम्ही याचा आकार अगदीच वेगळा दिसतोय त्यामुळे आपला केक यामध्ये आरामात बसू शकतो फक्त या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे या बॉक्समध्ये आधी पिकाचू केक ठेवा आणि त्यानंतर याचे कवर्स आहेत ते, कवर ते पॅक करा तर बघू शकता या ठिकाणी मी जास्त सेलो टेप किंवा स्टेपलरच्या पिनांचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा हा बॉक्स अतिशय मजबूत असा तयार झाला आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका